प्रेज द लॉर्ड, यीशु मसीह की उपस्थिति में आनंद ही आनंद है। क्या आप इसके अंदर विश्वास करते हो? आमेन। तो आप बोल सकते हैं मेरे साथ, यीशु मसीह की जय। यीशु हमारे जीवन का बादशाह है। हालेलुया। यीशु तू है सबसे प्यारा, प्यारे करता इतना मुझे, खुशियों से तू भरता सदा, गम ये सारे भुला देता। यीशु तू है सबसे प्यारा, प्यारे करता इतना मुझे, खुशियों से तू भरता सदा, गम ये सारे भुला देता। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु, आवाज उठाओ और गाओ, बादशाह है तू मेरा यीशु। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु, आवाज उठाओ और गाओ, बादशाह है तू मेरा यीशु। उसके नूर से हमारा जीवन रोशन हुआ है, आमेन। सारा अंधकार निकल गया और उसके ज्योति में हम आए हैं। नूर से तेरी प्रभु रोशन हुई ये जिंदगी, तारीफ तेरी होए सदा होठों से मेरे यीशु मसीह। नूर से तेरी प्रभु रोशन हुई ये जिंदगी, तारीफ तेरी होए सदा होठों से मेरे यीशु मसीह। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु, आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु, आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु। साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे, तेरे साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे। सारे जहां में हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे, हम सब एक होकर बोलेंगे, खुशियों से ये शोर मचाएंगे। गामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। तो बोलो, हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। आमेन। प्रभु की उपस्थिति में आनंद है। ओ, तेरे मंदिर में हम आते रहे, तेरी जय जयकार हम करते रहे, तेरे मंदिर में हम आते रहे, तेरी जय जयकार हम करते रहे। सारे जहां में हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे, हम सब एक होकर बोलेंगे, खुशियों से ये शोर मचाएंगे। हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। तो बोलो, हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। हंगामा होवे जश्न मनाए, यीशु मसीह की जय गाए। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु, आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु। तो मैं झूमूं और नाचूं, बादशाह है तू मेरा यीशु, आवाज उठाऊं और गाऊं, बादशाह है तू मेरा यीशु।
यीशु मसीह की जय। तेरे दरबार में आया हूँ मैं, यहाँ यीशु तेरे दरबार में। दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना, दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना। आया हूँ मैं यहाँ, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा। यीशु तू मेरा जिंदा खुदा, यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा। दाऊद की तरह मैं नाचूंगा यीशु, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा यीशु, मैं नाचूंगा। आज तुम्हें यीशु कुछ ऐसा गाऊंगा, आज तुम्हें यीशु कुछ ऐसा नाचूंगा। आज तुम्हें यीशु कुछ ऐसा गाऊंगा, आज तुम्हें यीशु कुछ ऐसा नाचूंगा। शांति का राजा तू बादशाह, मौत को तूने हरा दिया। शांति का राजा तू बादशाह, मौत को तूने हरा दिया। तू जो जिंदा है मैं झूमूंगा यीशु, मैं झूमूंगा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में, आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में। दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना, दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना। आया हूँ मैं यहाँ, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा।
दूसरा कुरिन्थियों 10वां अध्याय 5वां वचन। इसीलिए हम कल्पनाओं और हर एक ऊंची बात का जो परमेश्वर की पहचान के विरोध में उठती है खंडन करते हैं और हर एक भावना को कैद करके मसीह का आज्ञाकारी बनाते हैं। हजारों आपल्याकडे ते आवाज आपल्याला ऐकू येत असतात। Which voice to believe, which not to believe? कुठल्या आवाजावर आपण विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा? We do not know.
आपल्याला माहित नाही कन्व्हिक्टिंग थॉट्स की काही वेळा आपल्याला ते विचार जाणीव करून देतात बट इट मे नॉट बी राईट की पण ते काही वेळा योग्य नसू शकतात समटाइम्स इट मे बी गुड थॉट्स बट दे आर नॉट गॉड्स थॉट्स की काही वेळा ते जे तुमचे विचार असतात ते उत्तम असतात पण ते परमेश्वराचे विचार नसतात इट्स डिफरेंट बिटवीन गुड अँड गॉड की ते चांगली हे वेगळी गोष्ट आहे की उत्तम आणि परमेश्वराकडनं असतं सो बायबल सेज की पवित्र शास्त्र म्हणतं ब्रिंग दोज थॉट्स इन कॅप्टिव्हिटी डोंट लेट इट एंटर इनटू युअर लाइफ की तुम्ही ते तुमच्या जीवनामध्ये येऊ देऊ नका अँड ब्रिंग देम इनटू कॅप्टिव्हिटी आणि ते तुम्ही धरून ठेवा अँड ब्रिंग इट टू द वर्ड ऑफ गॉड आणि तुम्ही ते वचनापाशी आणा प्रेझेंट देम आणि तुम्ही त्याला बंदीवान करा अँड ब्रिंग देम टू क्राइस्ट आणि त्याला ख्रिस्तापाशी आणा अँड सी वेदर इट इज फ्रॉम गॉड ऑर नो आणि पहा ते परमेश्वराकडनं आहेत का नाही इफ इट इज नॉट फ्रॉम गॉड जस्ट थ्रो इट आउट आणि जर ते परमेश्वराकडे नसेल तर ते काढून टाका बट इफ इट इज फ्रॉम गॉड पण जर ते परमेश्वराकडनं असतील देन कंटिन्यू इन इट आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही राहा We thank God for His word. आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो त्याच्या वचनांसाठी. God's word is God's mind. की परमेश्वराचं वचन परमेश्वराचं मन आहे. God's word is God's will. परमेश्वराचं वचन त्याची ती इच्छा आहे. God never goes out of His word. परमेश्वर त्याच्या वचनाच्या बाहेर जात नाही. Bible says He has magnified His word above His name. पवित्र शास्त्र म्हणतं की त्याच्या वचनाला त्याने त्याच्या नावापेक्षा उंचवलं आहे. Today we live by the word. म्हणून आज आपण वचनाद्वारे जगत आहोत. Jesus said, "Man shall not live alone by bread, but every word that proceeds out of Father's mouth." येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नाही पण त्याच्या मुखात निघणाऱ्या प्रत्येक वचनाद्वारे जगेल. So there are written words, there are spoken words. की तिथे लिहिलेले वचन आहे तिथे बोललेले वचन आहे. The written words are logos. की जे लिहिलेले वचन आहे त्याला लोग असे म्हणतो. And living word called रेमा आणि जे बोललेले वचन आहे त्याला आपण रेमा वचन असं म्हणतो अँड दॅट इज अ लाइफ वर्ड आणि ते असं जिवंत वचन द रिटन वर्ड बिकम्स रेमा बिकम लाइफ समटाइम्स सो देयर इज लोगोस अँड रेमा की तिथं लोगोस आणि रेमा असतं टुडे आय वांट टू स्पीक टू यू अबाउट लिसनिंग टू गॉड्स वर्ड आज मला तुमच्याशी बोलायचंय देवाचं वचन ऐकण्यासंदर्भात नॉट ओनली लिसनिंग बट ऍक्टिंग ऑन गॉड्स वर्ड फक्त ऐकण्या नाही पण त्याच्यावरती कृती करण्यासंदर्भात बी अ डूअर ऑफ गॉड वर्ड पवित्र शास्त्र म्हणते की कार्य वचनाच्या प्रमाणे कार्य करणारे रहा अँड Bible says पवित्र शास्त्र म्हणतं every thought that come की प्रत्येक विचार जे येतात प्रॉब्लेम इज नोवेअर एल्स प्रॉब्लेम्स इन अ माइंड आज समस्या कुठेही नाही पण आज समस्या आपल्या मनामध्ये आहे Bible says one who can control his mind पवित्र शास्त्र म्हणतं जो कोण त्याचा मनाचा ताबा घेऊ शकतो and control his tongue आणि तो त्याच्या जिभेचा ताबा घेऊ शकतो like man who controls whole city की जसं तो मनुष्य आहे तो संपूर्ण शहरावर ताबा घेऊ शकतो that's why you need to control your mind and control your word त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनावरती आणि तुमच्या जिभेवरती ताबा मिळवणं गरजेचं आहे that is the most important आणि ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे problem is not in the world problem is in our mind and problem in our word समस्या जगामध्ये नाही समस्या आपल्या मनामध्ये आहे आणि आपल्या शब्दांमध्ये आहे that's why we need to be so much careful की त्याने आपण खूप सावध असणं गरजेचं आहे रिन्यू युअर माइंड पवित्र शास्त्र म्हणतं तुमच्या मनाचं नवीनीकरण करा गॉड इज गिव्हन यू न्यू हार्ट द बॅप्टिझम गॉड मेड युअर बॉडी न्यू बाप्तिस्माद्वारे परमेश्वरने तुमचं जे शरीर आहे ते नवीन बनवलंय बट बायबल सेज दॅट यू गॉट द ओल्ड माइंड पण पवित्र शास्त्र म्हणतं तुमच्याकडे ते जुनं मन आहे अँड वी हॅव टू रिन्यू आवर माइंड आणि आपल्याला मनाचं नूतनीकरण करणं गरजेचं आहे गॉड्स वर्ड परमेश्वराच्या वचनाद्वारे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टुडे की आज ती खूप महत्वाची गोष्ट आहे द बॅटल इज इन आवर माइंड जे युद्ध आहे ते आपल्या मनामध्ये आहे अँड दॅट्स व्हाय वी नीड टू ओव्हरकम द बॅटल इन आवर माइंड म्हणून आपल्याला ते त्या आपल्या मनातल्या विचारांवरती विजय मिळवणं गरजेचं आहे द पर्सन हू हॅज लॉस्ट द बॅटल इन हिज माइंड ही कॅन नेव्हर गेट विक्ट्री इन एनी फील्ड ऑफ हिज लाईफ जर तो कुठेही तो कुठलंही युद्ध जिंकू शकणार नाही बिफोर गोइंग फॉर द बॅटल वी नीड टू विन इन अवर माइंड आपल्याला कुठल्या युद्धाला जायच्या आधी आपल्या मनामध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे जीसस डाइड ऑन द क्रॉस येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेला बट ही वन द विक्ट्री बिफोर दे इन द इव्हनिंग इन द गार्डन ऑफ गेत्सेमनी की त्या गार्डन त्याच्या गेत्सेमनीच्या बागेमध्ये त्याने तो विजय मिळवला होता ही डिसाइडेड टू कम्प्लीट गॉड्स विल त्याने निश्चय केला होता की परमेश्वराची इच्छा मी पूर्ण करणार सो अवर माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपलं मन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे अवर माइंड इज अ डेव्हिल्स फील्ड आपलं जे मन आहे ते शैतानाचं सो द सीड अँड डिस्ट्रॉय आवर माइंड की जिथं त्याला बी पेरायची असते आपल्या मनाचा नाश करायचा सो मच केअरफुल हाऊ वी थिंक अँड व्हॉट वी थिंक आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे की आपण काय विचार करतो आणि आपण कसे बायबल से साम वन मेडिटेट अपॉन गॉड्स वर्ड डे अँड नाईट म्हणून स्तोत्रसंहिता म्हणते की परमेश्वराच्या वचनांवर मनन करा रात्रंदिवस सो व्हेन यू मेडिटेट अपॉन गॉड्स वर्ड डे अँड नाईट जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनांवर मनन करता रात्रंदिवस सैतान हॅज नो एक्सेस इन युअर लाइफ शैतानाकडे ते तुमच्या जीवनात येण्याला संधी नसते सैतान हॅज नो एक्सेस इन युअर माइंड शैतानाला तुमच्या मनामध्ये येण्याला ती संधी मिळत नाही ही कॅन ओनली टेक एंट्री थ्रू आवर माइंड फक्त तो आपल्यामध्ये तो येऊ शकतो आपल्या मनाद्वारे सो वी नीड टू बी सो मच केअरफुल आपल्याला सावध असणं गरजेचं आहे एव्हरी टाइम डेव्हिल ट्राय टू कम inside in your busy meditating day and night
he cannot come inside. जेव्हा प्रत्येक वेळी शैतान तुमच्या मनामध्ये येऊचे प्रयत्न करतो, पण जर तुम्ही वचनांमध्ये जर तुम्ही भरून गेला असाल किंवा तुम्ही मनन करत असाल तर तो येऊ शकणार नाही. Day and night. रात्रंदिवस. So he has no entry. त्याला तुमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. That's why we need to be always on day and night. पण आपण कायम तिथे रात्रंदिवस त्याच्यावर मनन करणं गरजेचं आहे. Meditating upon God's word. परमेश्वराच्या वचनांवर मनन करणे. So when we meditate upon God's word day and night. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनांवर मनन करतो रात्रंदिवस. Satan has no access in it. So keep your mind busy in God's word. परमेश्वराच्या वचनांमध्ये तुमचं मन तुम्ही कायम व्यस्त ठेवा. Your mind is continuously working. तुमचं मन कायम चालू राहतं. Even when you sleep your mind is working sometimes. तुम्ही जर झोपला जरी असाल तरी तुमचं मन काही वेळा चालूच राहतं. Early in the morning you get dreams. की पहाटेच्या वेळेस तुम्हाला काही वेळा स्वप्न. You know why you get dreams early in the morning? Because in night when you sleep, you are tired and your mind is resting. तुम्हाला माहिती का तुम्हाला रात्री का स्वप्न पडतं? तुम्ही रात्री जेव्हा झोपता जेव्हा तुमचं मन शांत असतं आणि ते आराम करत असतं आणि तुम्ही जेव्हा दमलेले असतात तुम्ही झोपून जाता. And early in the morning, आणि पहाटेच्या वेळेस your mind is awake but your body is tired and resting. तुमचं मन जे असतं ते ताजंतवानं असतं पण तुमचं जे शरीर असतं ते आराम करत असतं. So when your mind is acting that time all the thoughts comes inside. जेव्हा तुमचं मन कार्यरत करत असतं तेव्हा त्या सगळ्या गोष्टी विचारात येतात. It's dangerous because those time your mind is open to all sorts of thoughts. की हे खूप घातक आहे कारण ह्या सगळ्या विचारांसाठी तुमचं मन जे असतं ते all sorts of dreams can come inside. म्हणून तुमच्या प्रत्येक गोष्टीचे तुमच्याकडे काही वेळा स्वप्न येऊ शकतं. Your mind has no control over you. तुमच्या मनाच्या तुमच्या मनावरती तुमचा काही ताबा नसू शकतो. So that's why we need to control our mind. कारण आपल्याला मनावरती ताबा असणं गरजेचं आहे. Don't somebody say control your mind. कोणाकडे तरी वळून सांगा की तुमच्या मनावर तुम्ही ताबा घ्या. What kind of thoughts are coming? तुमच्याकडे काय ते विचार येत आहेत? Rule over your mind. तुमच्या मनावरती तुम्ही राज्य करा. Mind is your soul. मन आहे ते तुमचं जीव आहे. Let your spirit rule over the soul. तुमच्या ज्या आत्म्याला तुमच्या जीवावरती कार्य करू द्या. Devil is trying to get inside. जो शैतान आहे तो आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. You need to be so much careful. की आपण खूप सावध असणं गरजेचं आहे. Bible says. म्हणून शास्त्र म्हणतं. Every thought come you need to be so much careful. की तुमच्याकडे जे विचार येतात ते खूप सावध असणं गरजेचं आहे. Are they from God or are they from Satan? ते देवाकडनं आहेत का ते शैतानाकडनं आहेत बघण्याचं गरजेचं आहे. There are some that is your human thought that's natural. की जे काय असतात ते मनुष्याकडनं विचार असतात ते नैसर्गिक असतात. सम आर फ्रॉम सेटन. काही ते सैतानाकडनं असतात. सम आर फ्रॉम लॉर्ड. आणि काही परमेश्वराकडनं असतात. यू नीड टू डिसर्न व्हॉट काइंड ऑफ स्पिरिट. तुम्हाला ते ओळखणं गरजेचं आहे की ते काय आत्मा आहे तो. सो आवर माइंड इज द बॅटल ग्राउंड. की आपलं जे मन आहे ते युद्धभूमी आहे. बायबल से हॅज द मॅन थिंक ही इज. पवित्र शास्त्र म्हणतो मनुष्य जसा विचार करतो तसा तो असतो. सो व्हॉट यू थिंक यू बिकम लाइक दॅट. जसं तुम्ही विचार करता तसं तुम्ही घडता. एम आय टॉकिंग टू समबडी. मी कुणाशी बोलत आहे का? एम आय टॉकिंग टू समबडी. मी कुणाशी बोलत आहे? थॉट्स आर इन अ माइंड. की जे आपले विचार आहेत ते आपल्या मनामध्ये असतात. इफ माय माइंड सम थॉट कम डाऊट कम आय स्टार्ट गोइंग ऑन टू दॅट डाऊट्स अँड माय बॉडी बिकम्स लाइक दॅट. माझ्या मनामध्ये जर शंका आली तर किंवा विचार आले तर मी त्या शंके किंवा विचारप्रमाणे तसं घडतो. दॅट्स व्हाय वी नीड टू बी सो मच केअरफुल. की आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे. माइंड इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेस. मन हे खूप महत्वाची जागा आहे. यू कॅन सी पीपल हॅव गॉन ऑन द मून इज बिकॉज समबडीज थॉट. आज आपण पाहतो की लोक चंद्रावर गेलेत कोणाच्या तरी विचारामुळे. टुडे यू कॅन सी द प्लेन इज गोइंग हायर विथ 1500 पीपल इज समबडीज आयडिया. आज आपण पाहतो की 1500 फूट वरती जे विमान जे चाललं आहे ते कोणाची तरी कल्पना आहे. समबडीज मिलियनर बिकॉज समबडीज आयडिया. की कोणतरी श्रीमंत आहे खूप कारण त्याची कल्पना आहे. वी हॅव अ मॅन्युफॅक्चर थॉट्स इन अ माइंड. आपण आपल्या मनामध्ये ते विचारांचं उत्पादन करतो. व्हॉट काइंड ऑफ थॉट्स आर वी. आज आपल्याकडे कुठल्या प्रकारचे विचार येतात. टू हॅव द क्रिएटिव्ह थॉट. आपल्याकडे ते एक संकल्पना. When was the last you had a creative thought? You have created something. की तुम्ही एखादी गोष्ट शेवटची कधी निर्माण केली आहे? बायबल से होली स्पिरिट इज द क्रिएटिव्ह. पवित्र शास्त्र जो म्हणतं की पवित्र आत्मा जो आहे तो निर्माण करणार आहे. थॉट स्टार्ट मूव्हिंग द क्रिएशन विल स्टार्ट. की जेव्हा आपण आपले विचार आपले चालू होतात तेव्हा ती निर्माण करायची कार्य सुरू होतं. वी नीड टू बी सो मच केअरफुल. म्हणून आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे. क्रिएटिव्ह थॉट. की आपल्याकडे ते निर्माण करण्याचे जे विचार थॉट. की आपल्याकडे परमेश्वराचे विचार. परमेश्वराचे विचार वचनावर मनन करणं. डिस्ट्रॉय युअर लाइफ. एक विचार तुमचा जीवनाचा नाश करू शकतो. थॉट इज सफिशियंट फॉर यू टू लीव दिस चर्च. की तुम्हाला एक विचार हा पुरेसा होतो तुम्हाला ही मंडळी सोडून जाण्यासाठी. सफिशियंट फॉर यू टू कमिट अडल्ट्री. एक विचार तुम्हाला पुरेसा होतो की तुम्ही व्यभिचार
थॉट इज सफिशिएंट टू कमिट मर्डर. एक विचार तुम्हाला पुरेसा आहे की तुम्ही कोणाचा खून करू शकता. वन थॉट इज सफिशिएंट फॉर यू टू कम क्लोज टू गॉड. की एकच विचार तो पुरेसा आहे की तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकता. वन थॉट इज सफिशिएंट फॉर यू टू कम अँड बी यूज्ड बाय गॉड. एक विचार तुमच्याशी पुरेसा आहे की तुम्ही याल आणि परमेश्वर. एक विचार इफ यू हॅव वन थॉट. जर तुमच्याकडे ते एक विचार आहे. इन द थॉट इफ यू थिंक पास्टर इज अगेन्स्ट मी. जर त्या विचारात तुम्ही म्हणला की पालक माझ्या विरोधात आहेत. यू विल हॅव ऑल द नेगेटिव्ह स्प्रेड इन यू. की तुमच्याकडे सगळ्या नकारात्मक अशा तुमच्याकडे ते आत्म येतील. बट वन थॉट विल टेल यू दॅट पास्टर इज फॉर मी. पण जर एक विचार तुम्हाला म्हणतो की जे पालक माझ्यासाठी आहे. ओह लेट आय माय मेसेज विल बी ब्लेसिंग टू यू. की प्रत्येक जे माझे वचन असते माझे संदेश आहे तुम्हाला आशीर्वाद देत असतील. नॉट ऑन द पल्पिट. प्रॉब्लेम इज नॉट इन पास्टर. प्रॉब्लेम इन आवर थॉट्स. आपलं जे समस्या आहे ते या वेदीवरती नाही. आपली जी समस्या आहे ती पास्टरमध्ये नाही. पण आपली जी समस्या आहे ती आपल्या विचारांमध्ये आहे. वन थॉट इज सफिशियंट. एक विचार पुरेसा आहे. वन थॉट कम दॅट चर्च पीपल आर ऑल ब्लेसिंग. ऑटोमॅटिकली यु विल सी एव्हरीथिंग हॅज अ ब्लेसिंग. जर एक विचार तुमच्यामध्ये आला की मंडळीतले सगळी लोक आशीर्वादित आहेत तर आपोआप तुमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद येतील. बट वन थॉट विल कम दॅट चर्च पीपल आर नो गुड. All the spirit will come and will manifest the criticism in your life. एक विचार तुमच्या जीवनात आला की मंडळीतले लोक चांगले नाहीत तर त्या सगळ्या गोष्टी नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात येतील. What kind of thoughts in our mind? आज आपले विचार. There are many people years and years and years go thinking something wrong and they mess up their life. पुष्कळची लोक विचार करत की चुकीचे विचार करत आणि ते त्यांच्या जीवनाचा नाश करतात. डोंट थिंक रॉंग. तुम्ही चुकीचा विचार करू नका. गॉड इज अगेन्स्ट यू. विचार करू नका की देव तुमच्या विरोधात आहे. पास्टर इज अगेन्स्ट यू. विचार करू नका की पास्टर तुमच्या विरोधात आहे. चर्च इज अगेन्स्ट यू. विचार करू नका की मंडळी तुमच्या विरोधात आहे. नथिंग रॉंग. रॉंग इन अवर माइंड. हे कुठेही चुकी नाही पण आपल्या मनामध्ये ती चुकीची गोष्ट. एम आय टॉकिंग टू समबडी. मी कोणाशी बोलत आहे का? प्रॉब्लेम हमारे दिमाग में है. प्रॉब्लेम हमारे दिमाग में है. जब हमारे दिमाग बदलते जब हमारा विचार बदलता है तो हमारे आशीर्वाद भी बदलते हैं. हालेलुया. बाइबल में लिखा है अपने मन के नूतनीकरण करो. अपने दिमाग को बदलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक दिन एक औरत अपने हस्बैंड को बोली हनी अपने बाजू वाले लोग इतने गंदे हैं नए रहने के लिए आए इतने गंदे हैं ना. तो बोले क्यों? बोले उनके धोए हुए कपड़े भी देखो कितने गंदे हैं. और वो ऐसा हमेशा बोलते रहने की अपने बाजू वाले ऐसा जो वो गंदे जो वो ऐसे जो वैसे जो. एक दिन ऐसा हो गया वो आके बोली हनी अपने बाजू वाले बदल गए. उसने बोला कैसे? उसने बोली बाजू वाले के कपड़े देखो कितने साफ हो गए. उसने बोला देखो कितने साफ. उनकी कार कितनी साफ. उनका घर कितना साफ. वो हसन उसने बोला वो साफ नहीं करे मैंने अपनी खिड़की साफ की. प्रॉब्लम उनका नहीं था. प्रॉब्लम अपनी खिड़की में था. Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Turn to somebody and say, wipe our windows. की कोणाकडे तरी ओळून सांगा की आपला काचा पुसा. प्रॉब्लम आर नॉट इन अदर प्रॉब्लम. जब तक हम सोचेंगे ना ऐसा तब तक हमारा जीवन मिजरेबल रहेगा. शैतान हमारे दिमाग के ऊपर ताबा कर देता है. शैतान हमेशा बोलता है कि परमेश्वर हमारे विरुद्ध है. शैतान हमेशा बोलता है कि पास्टर हमारे विरुद्ध बोल रहा है. शैतान हमेशा बोल रहा है चर्च का ये हमारे दिमाग के अंदर है. शैतान हमेशा बोलता है परमेश्वर हमारे साथ नहीं है. आज ये विचारों को यहाँ पर निकाल दो. बाइबल के अंदर लिखा है ये विचारों को लेकर आके परमेश्वर के वचन के पास लाओ और अपने आप को बदलो और देखो परमेश्वर कैसा आशीर्वाद देगा. एक विचार एक एक आदमी को 20-20 साल बांध के रखा है. एक विचार के बीमारी परमेश्वर के पास से है. वो औरत 14 साल वो बीमारी के अंदर रही कि परमेश्वर के पास से ये बीमारी है. मैं तुमको सच कहता हूँ जो विचार है ये विचार बहुत भयंकर है. दे आर फायरी डार्ट्स. कि ते अशा अग्नीचे जे बाण आहेत. इट्स इन आवर माइंड. कि जे आपल्या मनामध्ये आहे. आई डोंट ब्लेम एनीबडी. आई ब्लेम मायसेल्फ बिकॉज माय थॉट्स. मी कोणालाही दोष देत नाही पण मी माझ्या विचारांना दोष देतो. आम आय टॉकिंग टू समबडी. मी कोणाशी बोलत आहे का? आम आय टॉकिंग टू समबडी. मी कोणाशी बोलत आहे का? रिन्यू युअर माइंड. तुमच्या मनाचं नूतनीकरण करा. व्हॉट थॉट्स कम. की जेव्हा विचार येतात. गॉड इज नॉट अगेन्स्ट मी. गॉड इज फॉर मी. की देव माझ्या विरोधात नाही पण देव माझ्या बरोबर आहे. आम आय टॉकिंग टू समबडी. मी कोणाशी बोलत आहे का? एक औरत पागल हो रही थी. कई साल वो एक पाप में गिरी और पाप में गिरने के बाद उसको शैतान ने ऐसा पकड़ लिया. बोला अभी तेरे पापों की क्षमा नहीं है. यू हैव कमिटेड सिन अनटू डेथ. जो बाइबल के अंदर लिखा है मरण का पाप वो तूने करी है. अभी इसमें से तो बाहर छुटकारा नहीं है. और दिन रात वो विचार के अंदर कि अभी परमेश्वर मेरे साथ नहीं है. अभी मैं मरूंगी. मैं नरक में जाऊंगी. परमेश्वर ने मेरे को छोड़ दिया है. परमेश्वर ने छोड़ दिया है तो मेरे को चर्च में जाके फायदा क्या? फायदा एक विचार. कई साल वो ऐसे उसमें धीरे धीरे पागल होने लगी.
उसको बहुत से लोगों ने समझाने की कोशिश कर ली, लेकिन उसको कोई समझा नहीं सकता था। वो अपने विचारों के ऊपर खंभीर थे और कई साल वो ऐसा होता थे, वो पागल होने लगे। एक टाइम पर ब्रदर केनेथ हेगन बोलते हैं, वो मीटिंग के अंदर आई, ऐसा सामने आके खड़े हो गई और ऐसा प्रार्थना करते टाइम, तो केनेथ हेगन ने उसको देखा और परमेश्वर ने उसको बताया कि यह औरत मेरे वचन के ऊपर भी विश्वास नहीं करती, इसको शैतान ने पकड़ के रखा है। और केनेथ हेगन ने उसको सामने बुलाया और केनेथ हेगन ने बाइबल खोल के उसको बताया, देख बाइबल के अंदर लिखा है कि जब तू कबूली करती है परमेश्वर तेरे सब पापों की, कितने पापों की, सब पापों की, और परमेश्वर मेरे को ऐसा बता रहा है कि तेरे सब पापों की क्षमा हो गई है और तू क्षमा और कृपा पाई हुई स्त्री है। वो जो से उड़ी मारने लगे, स्तुति आराधना करने लगी, गाने लगी, खुश होने लगी और बोली मैं नरक में से बच गई। लेकिन उसको मालूम नहीं इतना साल एक विचार ने उसको पकड़ के रखा था, एक विचार, वन थॉट। कई साल उसकी आराधना चले गई, स्तुति चले गई, चर्च चले गया, चर्च के लोग चले गए, लास्ट में वो ऐसे परिस्थिति आ गई कि वो पागल हो रही थी। वन थॉट, इस थॉट इज नॉट एनीवेयर एल्स, इट्स इन योर माइंड। हे विचार कुठेही नाही पण आपल्या मनामध्ये आहे। टच योर हेड एंड से इट्स हियर। कोणाकडे तुमच्या डोक्याला स्पर्श करा म्हणा ते इथे आहे। इट्स हियर। टच योर हेड एंड से इट्स हियर। तुमच्या डोक्याला स्पर्श करा म्हणा इथे आहे। इट्स नॉट हियर, इट्स हियर। पण हे इथे नाहीये, तिथे नाही, पण हे इथे आहे। इन योर माइंड नोबडी कॅन कंट्रोल युअर थॉट बट इट्स यू। पण तुमचे विचार तुमच्या मनामध्ये आहेत, कोणी त्याच्यावर ताबा मिळू शकत नाही, फक्त तुम्हीच करू शकता। आई एम टॉकिंग टू समबडी। मी कोणाशी बोलत आहे का? थॉट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट। तुमचे विचार खूप महत्त्वाचे आहेत। वन थॉट कम फिनिश इज गॉन। पण जर तुमच्याकडे एक चुकीचा विचार आला तर सगळ्या गोष्टी नाश होतील। दॅट्स व्हाय वी नीड टू रियलाइज। तुम्हाला जाणीव होणे गरजेचे की जे तुमचे विचार आहेत ते तुमचे भावना उत्पन्न करतात। की तुमचे विचार तुमच्या भावना उत्पन्न करतात। इफ आय टेल यू नेम योर फेट देयर इज अ स्कॉर्पियन, सडनली द फीलिंग्स विल कम। की जितर मी जर म्हणलं एखादी विंचू आहे तर तुम्हाला अचानक त्या भावना येतील। यू विल फियर। तुम्हाला भीती वाटेल। ऑटोमॅटिक यू विल वंडर। आपोआपच तुम्हाला ते कळेल दॅट फ्रॉम वेअर दिस थिंग्स आर कमिंग। की ह्या गोष्टी कुठून येत आहे। दिस इज व्हाय वी नीड टू बी सो मच केअरफुल। म्हणून आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे। थॉट्स आर मोर इम्पॉर्टंट। विचार खूप महत्त्वाचे आहे। बायबल सेज, शास्त्र म्हणतं, नामान केम ऑल द वे। नामान आला टू गेट हील, त्याला आरोग्य मिळावं म्हणून। टोल्ड हिम दैट इज अ हीलिंग। कुणीतरी त्याला सांगितलं तिथे आरोग्य आहे। अँड ही केम ऑल द वे, आणि तो तिथून आला। टू मेक द बिग स्टोरी शॉर्ट, की सब तुमची जी मोठी गोष्ट आहे ती थोडक्यात सांगतो। आय वांट टू टेल यू टुडे, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या। नामान केम विथ द सिल्वर अँड गोल्ड टू बाय गॉड्स गिफ्ट। की मी ते देवाच्या गोष्टी विकत घेण्यासाठी नामान त्या सोनं चांदी घेऊन आला। आय से समथिंग टू यू, मी तुम्हाला काही गोष्ट सांगू का? यू कॅनॉट बाय मिरेकल, यू कॅनॉट बाय गॉड्स गिफ्ट बाय सिल्वर अँड गोल्ड अँड विथ मनी अँड विथ एनीथिंग। तुम्ही देवाचा चमत्कार कुठलीही गोष्ट घेऊन विकत घेऊ शकत नाही। एम आय टॉकिंग टू समबडी, मी कोणाशी बोलत आहे का? एम आय टॉकिंग टू समबडी, मी कोणाशी बोलत आहे का? ही थॉट इफ आय गिव ऑल दिस थिंग गॉड विल डू फेवर ऑन मी। त्याला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी मी दिल तर देव माझ्यावर उपकार करेल। आय कॅन प्लीज हिम, मी त्याला संतोष झाले। आफ्टर रीडिंग माय लेटर, की त्याला असं वाटलं की जेव्हा माझं पत्र वाचल्यानंतर, he will come to me, तो माझ्याकडे येईल। he will lay hand on me, तो माझ्या डोक्यावर हात ठेवेल। he will pray for me, तो माझ्यासाठी प्रार्थना करेल। he will respect me, तो माझा आदर करेल। he will honor me, की तो मला सन्मान देईल। he will touch all my leprosy, की माझ्या ज्या कोडाला तो स्पर्श करेल। and i will be healed, आणि मी आम्हाला आरोग्य मिळेल। and bible says, आणि पवित्र शास्त्र म्हणतं, elijah said, एलिया म्हणाला, go and tell naaman, की नामानला सांगा, go to the water jordan, की तू ते यॉर्डनात जा, and dip yourself for 7 times, आणि तुझ्या स्वतःला 7 वेळा ती डुबकी मार। and the bible says, naaman got angry, आणि पवित्र शास्त्र म्हणतं नामानाला राग आला। नामान got angry, नामानाला राग आला। how can he do that, की असं तो कसं करू शकतो। how can he do that, तो कसं करू शकतो। with my silver and gold, की माझ्या सोनं आणि चांदी। with who am I, की मी कोण आहे ते पाहू। he is behaving like that, की तो माझ्याशी असं वागता। and naaman said, आणि नामान म्हणाला, i thought, मला असं विचार आला, he will come, कि तो येईल। आय थॉट, मला असं वाटलं, ही विल ले हँड ऑन मी, की तो माझ्यावरती हात ठेवेल। अँड द थॉट्स ऑफ नामान, आणि जे नामान जे विचार होते, वॉज अ हिंड्रन्सेस फॉर हिज ब्लेसिंग, की ते अडखळण होते त्याच्या आशीर्वादांसाठी। लेट मी टेल यू अगेन, मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, थॉट्स ऑफ नामान वर ब्रिंगिंग हिंड्रन्सेस टू हिज ब्लेसिंग, की नामानचे जे विचार होते ते अडखळण आणत होते त्याच्या आशीर्वादामध्ये। नामान वुड हॅव कंटिन्यूड ऑन हिज थॉट्स, ही वुड हॅव मिस्ड द ग्रेटेस्ट ब्लेसिंग अँड टुडे मेमोरियल ऑल्टर। जर नामानाने त्याच्या विचारांवरती तसं चालू ठेवला असतं तर तो जो चमत्कार आहे आणि त्याच्या आठवणीतलं जे काय वेदी आहे तो गमवून बसला असता। टुडे ही इज बीन प्रीच्ड एज अ मेमोरियल ऑल्टर, आज तो संदेश देत आहेत की त्याच्या आठवणीतलं त्या वेदीमुळे। दॅट ही ओबेड गॉड अँड गॉड हील्ड हिज लेप्रसी, की त्याने देवाची आज्ञा मानली आणि देवाने त्याला कोडातनं मुक्त केलं। एम आय टॉकिंग टू समबडी, कोणाशी बोलत आहे का? इवन 7 टाइम इन जॉर्डन अँड अ मेमरी,
की त्या यार्दनामध्ये तो आठवणीमध्ये सात वेळा त्याने डुबकी मारली अँड गॉड हिल्ड हिम कम्प्लीटली आणि देवाने त्याला संपूर्णपणे आरोग्य दिलं. जर नामानाने विचार केला असता मला तुम्हाला सांगू द्या की त्याने ते आशीर्वाद गमावले असते की त्याने त्याच्या त्या सेवकाला सांगितलं मला असं वाटलं मला मला विचार आला मला विचार आला मला वाटलं मला विचार आला. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या जर ते तुमचे विचार परमेश्वराच्या वचनाचे बरोबर योग्य ना तर तुम्ही तुमचा नाश करत आहात. नोबडी इज मिसिंग यू आर द वन कुणी विस्कळत करणं पण ते तुम्हीच आहात. इट्स हर्टिंग यू ओनली ते तुम्हालाच फक्त दुखत आहेत. लेट मी टेल यू माय फ्रेंड मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. हार्ड अँड हार्टेड नी हॅज टू पे द प्राइस फॉर इट की जो तो कठीण हृदयाचा असतो त्याला ते किंमत देणं गरजेचं असतं. डोंट ट्रस्ट युअर थॉट तुम्ही तुमच्या विचारांवरती तुमचे विचार बदला. आवर थॉट्स विल टेक अस टू हेल की आपले जे विचार आहेत ते आपल्याला नरकामध्ये घेऊन जाऊ शकतील. आवर थॉट्स विल डिस्ट्रॉय फॅमिली आपल्या परिवाराचा नाश करू शकतील. आपले विचार थॉट विल डिस्ट्रॉय फ्युचर आपले विचार आपलं भवितव्य विस्कळीत करू शकेल. बट गॉड्स वर्ड हॅज लाइफ पण देवाचं वचनाकडे आशीर्वाद आहे. आय एम टॉकिंग टू समबडी मी कुणाशी बोलत आहे का. ही सेड आय थॉट तो म्हणला मी विचार केला. आय थॉट ही विल डू लाइक दिस मी विचार केला तो असं करेल. गॉड विल नॉट वर्क ऑन युअर थॉट्स. गॉड से माय थॉट्स आर नॉट युअर थॉट की देव तुमच्या विचारांवर कार्य करणार नाही. देव म्हणतो की तुमचे विचार हे माझे विचार नाही. गॉड से युअर थॉट्स आर नॉट माय थॉट्स अँड युअर वेज आर नॉट माय वेज. इट्स हेज द हेवन इज हायर देन द अर्थ सो माय वेज इन द थॉट की तो म्हणतो तुमचे विचार माझे विचार नाहीत माझे विचार तुमचे विचार नाहीत. जसं स्वर्ग मोठे आहे तसंच माझे विचार आहेत. युअर थॉट्स अँड माय थॉट्स आर नॉट सेम की तुमचे विचार आणि माझे विचार सारखेच नाहीत. बी केअरफुल सावध असा. मेनी टाइम वी मेक आवर थॉट्स अँड वी एक्सपेक्ट गॉड टू वर्क फ्रॉम दॅट वे आणि आपण कित्येक वेळा आपण तसे विचार करतो आणि देवाला तसं कार्य करायला आपण भाग पाडतो. बट गॉड हॅज अ वे ऑफ टीचिंग अस आणि पण देवाकडे एक मार्ग आहे आपल्या शिकवण्याचा. बिफोर ही डज ही टीचेस अस अँड ही ब्लेसेस अस पण तो आपल्याला बनवण्याच्या आधी तो आपल्याला शिकवतो आणि मग तो आपल्याला आशीर्वादित करतो. अँड देन द मिरेकल टेक्स प्लेस आणि मग तो चमत्कार घडतो. ही सेड आय थॉट तो म्हणतो मी तो म्हणा मी विचार केला. मला तुम्हाला एक सांगू द्या. वन थॉट एक विचार दॅट दिस वीक विल नॉट बी ब्लेसिंग की हा जो येणारा आठवडा तो आशीर्वादित नाही असणार. वन थॉट एक विचार दॅट नथिंग विल वर्क की काहीच कार्य करणार नाही. वन थॉट एक विचार दॅट वी आर फेलियर की आम्ही अपयशी आहोत. वन थॉट एक विचार विल डिस्ट्रॉय की तो नाश करेल. टुडे थिंक टुडे आज विचार करा. दिस वीक इज अ ब्लेसिंग फॉर मी की हा येणारा आठवडा माझ्यासाठी आशीर्वादित आहे. आय विल ब्लेस यू की देवाचं वचन म्हणतं मी तुम्हाला आशीर्वादित करेल. देवाचं वचन म्हणतं मी तुमच्या बरोबर जाईल. आय हॅव चोझन यू देवाचं वचन म्हणतो मी तुम्हाला निवडलं आहे. गुड फॉर दोज हू लव द लॉर्ड सगळ्या गोष्टी उत्तम करतात जे परमेश्वरावर प्रीती करतात. एम आय टॉकिंग टू समबडी हू लव्स द लॉर्ड मी कोणाशी बोलत आहे का जो परमेश्वरावर प्रीती करतो. एम आय टॉकिंग टू समबडी हू से येस लॉर्ड मी कोणाशी बोलत आहे का तो म्हणतो हो प्रभू. हालेलुया. वन थॉट इज सफिशियंट एक विचार पुरेसा आहे. वन थॉट इज सफिशियंट एक विचार पुरेसा आहे. वन थॉट नामान वुड हैव मिस्ड द lifetime blessing ki eka vicharane namanane gamavla asta tyacha jivanacha to aashirvad. one thought ek vichar today you and I need to be so much careful aaj tumhala ani mala khup savadh asna garjecha ahe. thoughts aaple vichar thoughts can come right in our mind. vichar aaplya manamadhe yeu shaktat. thought can come through somebody विचार कुणाद्वारे येऊ शकतात. गुड थॉट्स अँड बॅड थॉट चांगले विचार आणि वाईट विचार. Somebody will speak good to you, somebody will speak bad to you. काही लोक तुमच्याशी चांगलं बोलतील काही लोक तुमच्याशी वाईट बोलतील. थॉट कॅन कम टू सिच्युएशन अँड सर्कमस्टन्स की त्या परिस्थितीमुळे सुद्धा विचार येऊ शकतात. गॉड इज नॉट वर्किंग की देव कार्य करत नाही. गॉड इज नॉट विथ मी देव माझ्या बरोबर नाही. नथिंग इज हॅपनिंग काहीच घडत नाही. अँड वी स्टार्ट बिलीव्हिंग इन दोज थॉट्स आणि आपण त्या विचारांवर विश्वास ठेवू लागतो. अँड नामान आणि नामान ही बिलीव्हड त्याने विश्वास ठेवला. आय थॉट मला असं वाटलं. यु नो व्हेन थिंग्स डजंट वर्क अकॉर्डिंग टू आवर थॉट्स जेव्हा कुठल्या गोष्टी आपल्या विचाराप्रमाणे कार्य होत नाही. वी थिंक गॉड इज नॉट देअर आपल्याला असं वाटतं की देव बरोबर नाही. गॉड थॉट्स आर डिफरंट कुणाकडे तरी वळून सांगा देवाचे विचार वेगळे आहेत. गॉड लव्ह इज डिफरंट देवाचं प्रीती वेगळी आहे. गॉड मर्सी एंड्युरेथ फॉरएव्हर की देवाची दया सनातन आहे. हालेलुया. नमान वुड हॅव लॉस्ट द ब्लेसिंग ते नामानाने ते जे आशीर्वाद गमावले असते. दॅट एलायजा सेड बिल्ड अन ऑल्टर हियर ऑल्टर ऑफ मेमोरियल दॅट होल वर्ल्ड विल नो दॅट गॉड ऑफ इस्रायल हॅज अ हिलिंग की नामानाला त्याने सांगितलं की तू इथं वेदी बांध जेणेकरून संपूर्ण जगाला कळेल की इस्रायलच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद केलाय म्हणून. You will get healed. तुम्हाला आरोग्य मिळेल. And everybody will know. आणि सगळ्यांना ते जाणून येईल. That is a God in Israel. की तिथे देव त्या इस्रायल मध्ये आहे. Build an altar. किती एक वेदी बांध. And he said. आणि तो म्हणाला. Okay. ठीक आहे. I thought
I thought he'll do like this. मला असं वाटलं की तू हे करेल. And then he said. आणि मग तो म्हणाला. His servant said. तो त्याचा सेवक म्हणाला. If my lord, if prophet would have told you something very very hard, won't you do? तर भविष्यकर्त्याने तुम्हाला सांगितलं असं काहीतरी कठीण गोष्ट तुम्ही केली नसती का? He told you easiest way. त्याने तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगितली. Why don't you do it? का तुम्ही ते करत नाही? There is something. तुम्हाला माहिती का एक गोष्ट? Sometimes others need to teach us the ways of God. काही वेळा लोकांना आपल्याला शिकवावं लागतं परमेश्वराचे मार्ग. His servant was telling him. त्याचा जो सेवक त्याला सांगत होता. Am I talking to someone? मी कोणाशी बोलत आहे? You know something, many poor because of they miss their harvest. तुम्हाला माहिती का की काही वेळा काही गोष्टी गमवतात कारण ते त्यांची कापणी चुकवतात. Many miss the harvest. ते त्यांची काप त्यांची काप They do not know where the harvest is. त्यांना माहित नाही त्यांची कापणी कुठे आहे. Their thoughts have destroyed them. त्यांचे विचार त्यांना नाश करतात. Their thoughts have bound them. त्यांचे विचारांनी त्यांना बांधले आहे. Their thoughts have not allowed them. वो सोना चांदी लेके वो आया था. कभी कभी जो पैसे नहीं दे सकता है ना वो परमेश्वर देता है. Yes. But money cannot give, God can do. जे पैसे देऊ शकत नाही ते देव देऊ शकतो. Your marriage relationships are more than crore of rupees. तुमचे जे वैवाहिक नातं आहे ते करोडो रुपयापेक्षा जास्त आहे. You may spend crore rupees but still the joy of husband wife will not get it. तुम्ही करोडो रुपये खर्च करू. God can do that. देव करू शकतो. Am I talking to somebody? Say God can. कोणतरी ओळून सांगे की देव करू शकतो. God will. आणि देव करणार. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करणार. The children that you have. जे लेकरं तुमच्याकडे आहेत. Crore rupees you give still you cannot have. करोड रुपये देऊन सुद्धा तुम्हाला ते मिळणार नाहीत. Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Many people don't have children. आज पुष्कळ लोकांना लेकरं नाही. Do not have the relation with children. आणि त्या लोकांना You don't know what blessing God has given. तुम्हाला माहित नाही तुम्हाला देवाने काय आशीर्वाद केले. Money cannot give that God can give. काही वेळा पैसे तुम्हाला देऊ शकत नाहीत पण देव तुम्हाला देऊ शकतो. Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? He came with money but what money cannot give that God gave him the healing. तो पैसे घेऊन आला पण जे पैसे देत नाही पण देवाने त्याला दिलं ते आरोग्य. तेरे पास करोड रुपया रहेगा लेकिन तेरे अंदर जो रोग है वो तेरे को करोड रुपए का आनंद मनाने नहीं देगा. नामान के पास सब कुछ था लेकिन आनंद नहीं था. मेडल थे. He had a medal. त्याच्याकडे ते मेडल होते. He had nice dress. त्याच्याकडे उत्तम कपडे होते. He had nice power. की त्याच्याकडे ते सामर्थ्य होतं. He had nice authority. की त्याच्याकडे ते अधिकार होता. But that rogue cannot enjoy his life. पण त्याच्या रोगामुळे तो त्याच्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नव्हता. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. Something that you cannot enjoy your life, God can bless you. की एखाद्या गोष्टीने तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही देव तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. Make a memorial altar. की एक आठवणीतली ती वेदी स्थापन करा की देवाच्या त्या वचनाप्रमाणे गॉड विल ब्लेस यू आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. डोंट रन बिहाइंड मनी. मनी हॅज टू रन बिहाइंड यू. पैशाच्या मागे तुम्ही पळू नका. पैशाला तुमच्या मागे पळायचं आहे. डोंट समज ब्लेसिंग विल ओव्हरटेक मी. कुणाकडे तरी वळून सांगा आशीर्वाद मला ओलांडून पुढे जातील. Blessing will overtake me. आशीर्वाद मला ओलांडून पुढे जातील. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? There are testimonies. तिथे साक्ष आहेत. God is still working. की देव अजून कार्य करत आहे. His covenant is still there. की त्याचा तो करार अजून तिथे आहे. Naaman thought would have kept him away from all the blessing. की नामानाचा तो एक विचार त्याला त्या सगळ्या आशीर्वादांपासून त्याला लांब ठेवू शकला असता. Don't let your thought keep you away from the blessing. तुम्हाला तुमचे विचार तुम्हाला त्या आशीर्वादापासून लांब ठेवून देऊ नका. ये जो दिल पे तेरा बोझ है ये सारी उम्र का रोग है. यीशु के पास आ जा. वो तुझे आरोग्य देगा. हालेलुया. वो तेरा बोझ और रोग दोनों भी निकाल देगा. जो पैसे नहीं दे सकता वो परमेश्वर करेगा. Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? परमेश्वर यहाँ पर तेरे कुटुंब को बनाएगा. पति पत्नी के रिश्ते को अच्छा बनाएगा. परमेश्वर बच्चों को आशीर्वाद देगा. परमेश्वर तेरे घर को स्वर्ग के जैसा बनाएगा. परमेश्वर पुरुष को मस्तक बनाएगा. विजडम देगा. ताकत देगा. पुरुष औरत को सबमिशन और खूबसूरती देगा. पुरुष बच्चों को परमेश्वर बच्चों को सबमिशन और ज्ञान ज्ञान से भर के आगे करेगा. ये परमेश्वर कर सकता है. हालेलुया. कैन यू बाय विथ मनी? नो. तुम्हें विकत घेऊ शकता का पैसा? नहीं. लेकिन जब तुम ये पैसा यहाँ पर डालते हो ना क्या पैसे से ले सकते नहीं गोलता क्या परमेश्वर? नहीं. पैसे से जब ये पैसा तुम यहाँ पर डालते हो ना जब ये बिल्डिंग खड़ी देंगे ना और यहाँ से हजारों लोगों को परमेश्वर आशीर्वाद देगा ना तो ये मेमोरियल ऑल्टर को परमेश्वर याद करेगा कि ये औरत ने ये आदमी ने इसने इसके अंदर ये
भी पेरा था yes. इसके वजह से आज ये बिल्डिंग खड़ी है Amen. Hallelujah. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का Hallelujah. Hallelujah. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May you have the memorial altar. तुमच्याकडे ते एक आठवणीतली वेदी असो. यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है मेरे स्मरण के लिए यही किया करो इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो Let us bow our head in prayer. हम सजदे में सर झुकाए Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम से, we thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए. This bread represents your body was broken for us. कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे लिए. And this wine represents your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे लिए. We ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं. As we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते हैं. Let every person, कि प्रभु हर एक व्यक्ति, have a revelation of this.
Lord the table. और इस प्रभु इसको मेज का प्रभु इस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य मिले. And bless every life. और प्रभु हर एक जीवन पर आशीष बने. Forgive and forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना. I pray master. और प्रभु मैं प्रार्थना करता हूं. Reconcile every person. कि प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु. Forgive every person. प्रभु सबको माफी देना. And bless every person. और सबको प्रभु आशीषित करना. And let you be glorified. और प्रभु आपको सारी महिमा. Heal every sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना. Lord has the participant. और प्रभु जैसे वो शामिल होते हैं. I pray for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए. Heal every person. हर एक व्यक्ति को चंगाई. Deliver every person. सबको छुटकारा देना. Bless every person. सबको आशीषित करना. Let you be glorified and magnified. प्रभु आपको सारा महिमा और सारा गौरव. Once again we ask you. फिर एक बार मांगते हैं. Bless this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु. As you participate. जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं. Lord let this wine and this bread. प्रभु ये रोटी और प्रभु ये दाखरस. Not bring condemnation but forgiveness and healing to the body of Christ. ये प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु. In Jesus name. यीशु मसीह के नाम से. Amen. Amen. Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया. आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से. यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया. आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे. Let us bow our head. Now may the love of our heavenly Father. अभी स्वर्ग पिता का प्यार. And grace of our Lord Jesus. और यीशु मसीह का अनुग्रह. And the fellowship of the Holy Spirit. और पवित्र आत्मा का संगति. Be with us. हमारे साथ. In Jesus name. यीशु के नाम में. Amen. Amen. God bless you.